दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस झाला. यात चापोलीतील अनेकांच्या घरावरील पत्रे, दुकानावरील पत्रे उडून गेली. यात अनेकांचे नुकसान झाले. तसेच शेतीतील या वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच या पावसामुळे बोरची पाण्याची पातळी वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात माजी पंचायत सदस्य निलेश मद्रेवार यांनी वादळी वाऱ्यात झालेल्या नुकसानीचे महसूल अधिकारी यांना पंचनामे करण्याची विनंती करणार असल्याचे ते म्हणाले. गणेश स्वामी, चाकूर. घरावरचे पत्रे उडून गेलेले आहे, तिथेही नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी महसूल प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी तत्काळ या गोष्टीचे पंचनामे करून आर्थिक मदत त्यांना देण्यात येईल. आचारसंहिता असल्यामुळे हे काही कारण न देता तत्काळ या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले आणि ज्या लोकांच्या घरावरचे पत्रे उडून गेले, घरांची पडदे झाली ते अशांना तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी ही मी शासनाकडे विनंती करत आहे.